नमस्कार, मी वंदना तळपाडे, शिक्षण विभाग अहमदनगर, जिल्हा परिषद शाळा धामणगाव आघाडी। तर आजचा आपला विषय आहे गणित, घटक आहे अपूर्णांक आणि उपघटक आहे दशांश अपूर्णांक। आज आपण दशांश अपूर्णांक या घटकावरचे मागील वर्षीचे जेवढे काही प्रश्न आलेले आहेत त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर उद्या आपण पुढील भाग म्हणजेच व्यवहारी अपूर्णांक याविषयी चर्चा करूया। तर दशांश अपूर्णांक हा घटक सुरुवातीला चालू करण्याआधी आपण काही बेसिक गोष्टी दशांश अपूर्णांकाच्या संबंधी जाणून घेणार आहोत। त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी ह्या काही बेसिक गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असतील तर तुम्ही दशांश अपूर्णांकाचे कोणतेही प्रश्न जरी आले स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तर तुम्ही ते सोप्या पद्धतीने सोडू शकता किंवा कमी वेळेमध्ये तुम्ही सोडू शकता। त्याच्या काही ट्रिक्स आहेत किंवा त्याचे काही पॉइंट्स जे काही तुम्ही देता तर ते पॉइंट्स कसे चेंज होतात, त्याची जागा कशी चेंज होते, तर त्या गोष्टी आधी समजणं फार गरजेचं आहे। त्यासाठी आपण दशांश अपूर्णांक हा घटक चालू करताना सुरुवातीला आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या गोष्टी आधी समजून घेऊयात आणि मग आपण आपले जे मागील वर्ष 2017 पासून 2023 पर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण चालू करणार आहोत बेरीज, दशांश अपूर्णांकाची बेरीज। दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना पॉइंट जे असतात ते कशा प्रकारे दिले गेले पाहिजेत किंवा ती बेरीज कशा प्रकारे केली पाहिजे याचे आपण एक उदाहरण बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की बेरीज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। तर सर्व मुलं जेव्हा जे जॉईन झालेले आहेत तर त्या सर्वांनी पेन आणि एक तुमची नोटबुक कंपल्सरी घेऊन बसायचं आहे आणि जे काही उदाहरणं मी सोडून देते त्या पद्धतीने तुम्हीही ते सोडवा आणि त्याप्रकारे तुम्ही एक नोट डाऊन करून घ्या। तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या तुम्ही सुद्धा लिहायला माझ्यासोबत सोडवायचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे। तर आपण सुरुवातीला बेरजेचं एक उदाहरण घेणार आहोत। ४३.३४७ + ०.०६ + ३०० तर हे गणित आहे आपलं, आपल्याला हे गणित सोडवायचं आहे। तर हे गणित सोडवताना आता इथे तुम्ही जर बघितलं असेल तर हे ज्या पहिली एक संख्या आहे दुसरी संख्या आहे यामध्ये पॉइंट वापरला गेलेला आहे पण तिसऱ्या संख्येमध्ये पॉइंट वापरला गेलेला नाही। तर आता अशा प्रकारे आपल्याला बेरीज कशी करायची ते त्याची एक स्टेप्स असतात, त्या स्टेप्स कशा पाळायच्या तर तुम्हाला दाखवून देते। आधी आपण बेसिक बघूया, मला 42.347 सुरुवातीला तिन्ही संख्या एका खाली एक लिहून घ्यायच्या, जशी आपण बेरीज करतो त्या प्रकारे लिहून घ्यायच्या। बेरीजेच्या ह्या स्टेप्स घेताना सर्वात आधी काळजी घ्यायची की पॉइंटच्या खाली पॉइंट आले पाहिजे आणि त्यानंतर आपण संख्या लिहून आहोत। आता ती दुसरी संख्या लिहिताना 0 पॉइंटच्या खाली पॉइंट बरोबर आला पाहिजे आणि 0.6। आता पुढे रिकामा राहिलेला आहे आपण इथे 0 देऊ शकतो, पुढे आपण कितीही 0 टाकले तरी काही फरक पडत नाही। आधीच्या दशांश अपूर्णांकाच्या आधीचे जे 0 असतात त्याला फार महत्व असतं, नंतर तुमच्या 0 एवढी व्हॅल्यू नसते पण आधीच्या 0 फार व्हॅल्यू असते। आता 300 ही जी संख्या आहे आता ही कशी घेणार, 300 आहे म्हटल्यानंतर याच्यानंतर पॉइंट असतो त्यामुळे आता 300 संख्या आपण कशी घेणार अशा प्रकारे घेणार, त्याच्यानंतर पॉइंट 0.000, ठीक आहे। सर्वांना समजलं पॉइंट कसे द्यायचे, आता याची आपण बेरीज करणार आहोत। 7, 6, 4, 10, 1, 3, 4 पॉइंटच्या खाली लगेच पॉइंट आला पाहिजे। 2, 4 + 0, 4 तर आपली बेरीज आलेली आहे 342.407 ही आपली बेरीज आलेली आहे, ठीक आहे।
तर अशाच प्रकारे आता आपण वजाबाकीचं पण एक उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल बेरीज आणि वजाबाकी जवळपास सारखेच असतात, फक्त यामध्ये जशी आपण बेरीज करतो तसेच आपल्याला वजाबाकी सुद्धा पॉइंट ऍडजस्ट करून वजाबाकी करायची। आता आपण वजाबाकीचे उदाहरण बघूया। पॉइंट संख्या उत्तर आलेला आहे 304.07 हे आपलं उत्तर आलेलं आहे। सर्वांनी सोडवायचंय, ज्यांना समजलं नसेल त्यांनी लिहून घेणं आहे, ठीक आहे। आता बेरीज आणि वजाबाकीचे गणित झालेले आहेत, आता आपण गुणाकार आणि भागाकार हे एकदा बघूया। गुणाकार आणि भागाकार करताना बेरीज आणि वजाबाकी पेक्षा थोडेसे वेगळे रूल्स असतात। आता आपण एक उदाहरण बघूया, त्यानंतर त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की गुणाकार कसा केला जातो। पहिले एक उदाहरण घेऊयात आपण, 9.6 × 0.5 × 0.3 × 0.02। आता अशा प्रकारचं आपलं एक गणित आहे। आता हे करताना सर्वात ट्रिक्स म्हणा किंवा एक शॉर्टकट असतो ह्या गोष्टींचा, की आधी आपल्याला बघायचं आहे की यांचा गुणाकार करताना आणि सगळ्या संख्यांचा गुणाकार नॉर्मल आपण जसा गुणाकार करतो, फॉर एक्झाम्पल 96 × 5 × 3 × 2 म्हणजे आपण पॉईंट काढून टाकलेले आहे, फक्त आपल्याला ह्या संख्यांचा एकदा गुणाकार करून घ्यायचा आणि नंतर आपण ते पॉइंट ऍडजस्ट करायचे आहे उत्तरामध्ये। आता आपण जेव्हा याचा गुणाकार करू त्यानंतर गुणाकार करू 96 × 5, तुम्ही पण करायचे माझ्यासोबत, 6 × 35 43 9 × 45 45 46 47 48 480 × 3 × 6 6 × 48 4 6 × 24 24 × 4 28। आता आपलं उत्तर आलेलं आहे 2880। आता पॉइंट कसे द्यायचे, पॉइंट देताना आपल्याला आधी बघायचं आहे उजवीकडून आपण डावीकडे जाणार आहोत पॉइंट देताना, तेव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे की पॉइंट किती अंतरावर आहे, 1 2 3 4 आणि 5। आपण काय केलं, जो पॉइंट आहे त्याच्यानंतर किती संख्या आहे हे आपण ऍड करून घेऊ, 1 2 3 4 आणि 5, म्हणजे आपल्याला उजवीकडून 5 संख्या गेल्यानंतर दशांश आता जो पॉइंट आहे तो द्यायचा, म्हणजे 1 2 3 4 हा झाला 5वा अंक आपला आणि मग आपण इथे पॉइंट देणार, 0 ऍडजस्ट करणार। आपलं उत्तर काय आलेलं आहे, 0.0280 हे आपलं उत्तर आलेलं आहे, ठीक आहे। चल अशाच प्रकारे आपण भागाकाराचं पण गणित बघून घेऊया।
करता 0.36 भागिले 0.04 संख्येचा आपल्याला भागाकार करायचा आहे. आता गुणाकार करताना तुम्ही जे तुमचे पॉइंट्स होते यांचं तुम्ही काय केलं होतं, ऍड केले होते पॉइंट्स. त्याच प्रकारे आता भागाकार करताना काय करावं लागेल हे आता आपण इथं बघून घेऊया. सगळ्यात प्रथम म्हणजे भागाकार करताना आपण हे वर्तन लिहून घेऊया, 0.36 भागिले 0.04. भागाकार करतानाची सर्वात पहिली स्टेप म्हणजे एका खाली एक लिहून घेणे व्यवहार्य अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर हे जे काही पॉइंट्स आहेत हे आपल्याला काढून टाकायचे आहे. पण ते कशा प्रकारे काढायचे त्याचे पण काही नियम आहेत, आपण डायरेक्टली काढू शकत नाही. तेव्हा आपल्याला पॉइंट काढायचे असतात तेव्हा आपल्याला बघायचे की अंशामध्ये आणि छेदामध्ये किती अंतरानंतर पॉइंट आहे. आता इथे तर तुम्ही बघितलं तर 1-2 संख्येनंतर पॉइंट आहे, तिकडे पण 1-2 संख्येच्या म्हणजे आपण हे आणि हा पॉईंट कॅन्सल करून 36/04 अशा प्रकारे लिहू शकतो. 0.04 म्हणजेच 4 झाला, म्हणजे उत्तर आपलं किती आलं, 9. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही भागाकाराची गणित सोडवू शकता. ठीक आहे, आता यावरती आपण अजून काही उदाहरणं सिम्पल्स आहेत ते काही बघून घेऊयात आणि मग आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेला कोणत्या प्रकारच्या परीक्षा म्हणजे भागाकार गुणाकार ह्या जर स्टेप्स तुम्हाला एकदा पॉईंट समजले की पॉईंट कसे द्यायचे असतात तर तुम्ही कितीही अवघड प्रश्न असतील तर कशा प्रकारे सोडू शकता. आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेचं एक आहे, तुम्ही जर आता परीक्षेचे प्रश्न बघितले तर अतिशय सोप्या प्रकारचे दशांश अपूर्णांकावर प्रश्न असतात पण ते खूप ट्रिक्स त्याच्यामध्ये ट्रिकी असतात. आपल्याला बघितल्यानंतर तो प्रश्न फार अवघड वाटतो पण सोडवताना जर स्टेप बाय स्टेप सोडवल्या अशा प्रकारे तर तो प्रश्न अतिशय सोपा असतो. त्यामुळे हा प्रश्न सोडायचा नाही, प्रत्येकाने हा प्रश्न सोडवायचा म्हणजे प्रत्येकाने विचार करून ह्या प्रश्नाकडे जायचं. आता आपण यावरचे काही गुणाकार भागाकार किंवा काही सिंपल प्रश्न बघूया, तुम्ही तुमची प्रॅक्टिस होईल मग आपण ते प्रश्न दुसरे बघूया. आता आपण एक गुणाकाराचं उदाहरण घेऊया, 8 0.008 काय होता की आधी आपण नॉर्मल जे संख्या आहे त्या संख्या लिहून घ्यायच्या आहेत. 8 यांचा आपण गुणाकार करून घेणार आहोत आणि पॉइंट आपण नंतर देणार आहोत. मग यांचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा 64/8 उजवी करून डावीकडे किती अंतरावर पॉइंट आहे त्यांची ऍडिशन करणार आहोत. 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे उजवीकडून 5 अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि पॉइंट तुमचा इथे म्हणजे उत्तर काय आला, 0.005 2. ठीक आहे, आता आपण अशाच प्रकारे आपण उदाहरण घेऊया. थोडस मी अवघड गणित येते कारण की ते सिंपल गणित तुम्हाला समजले असतील. 0.7 × 0.05 0.004 × 0.7 × 0.04. आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. आपण थोडं एक एक स्टेप बाय स्टेप आता अवघड अवघड गणितांकडे जाणार आहोत. जर आपल्याला गुणाकार एकदा करता आला काही अडचण येणार. आता जर तुम्ही एकदा बघितलं आपला नियम काय आहे की आधी आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे नंतर आपण पॉइंट ऍडजस्ट करणार आहोत. आता आपला गुणाकार जर आपण केला तर 7/5/4 कवरच्या संख्येचा आणि खाली 7/4 पॉइंट आपण याच्यानुसार घेऊन टाकावं. 7/35 35/4 4×20 4×12 13 म्हणजे 140 आपला अंश आलेला आहे आणि छेद आपला
आता हे जरी नसेल करायचं तरी आपण इकडे पण करू शकतो, 7 7 4 4 हे आपलं उत्तर कुठेच आपल्याला मिळतंय. थोडी स्टेप पण करायची आपल्याला गरज नाही. आता आपण समजून शिकाव म्हणल्यानंतर आपल्याला जे शॉर्टकट्स किंवा फास्ट पद्धतीने आपल्याला करायचे, कारण की काही सेकंदामध्ये आपल्याला एक गणित सोडवायचं असतं म्हणून आपण ते पटापट करतो. आपलं उत्तर तर 5 आलेलं आहे, आता आपल्याला पॉईंट्स कसे द्यायचे. आपण जर पॉईंट्स बघितले तर आपले किती होतात, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे वरचे जवळपास 6 पॉईंट नंतर आणि खाली 1 2 3 4 म्हणजे 4. आता आपल्याला 6 आणि 4 हे पॉईंट आपले जे आलेले आहेत, वरचे 6 पॉईंट आणि खाली 4 पॉईंट नंतर आपल्याला त्याची होते. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ह्या दोघांची वजाबाकी फक्त 2, म्हणजे आपल्याला 2 पॉईंट नंतर आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे 0.05. आपला शॉर्टकट पद्धतीने आपण करायचं. सुरुवातीला काय करायचं, अंशामध्ये किती पॉईंट नंतर किती संख्येनंतर पॉईंट दिलेले आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 झाले. खाली किती झाले, 1 2 3 4 4 दोघांची वजाबाकी केल्यानंतर किती येतात, 2. म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये 2 संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे म्हणून आपण उत्तर आलेलं आहे 0.05. ओके, आपण पुढचे गणित बघूया. चार गुणिले 0.2 भागिले 0.016 आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. हे गणित सोडवताना सर्वात प्रथम आपण ह्या दोन स्टेप आणि हा भाग घेऊ. आपण असं करता येणार आहोत 4 गुणिले 0.2 आणि जो भाग दिला आहे म्हणजे अंशस्थानी 0.016. आता आपल्याला नॉर्मल आपण ज्या पद्धतीने करतो 4 गुणिले 2 भागिले 16 आपण पॉईंट काढून टाकणार आहोत. पॉईंट आपण नंतर घेणार आहोत. 4 × 4 = 16. म्हणजे आपलं उत्तर 1/2. अशा प्रकारे आपलं उत्तर इथे आलेलं आहे. आता पॉईंट देताना आपण काय करणार, आता 1/2 याचाच अर्थ काय होतो, 0.5. म्हणजे हे आधीच ऑलरेडी आपलं आलेलं आहे. आता पॉईंट देताना काय करणार, वरती 1 आहे आणि खाली 1 2 3 पॉईंट आहे. 3 आणि 1 याची जर आपण वजाबाकी केली तर आपलं किती येते उत्तर, 2 येते. म्हणजे आपल्याला ह्या संख्येच्या 2 संख्या आणि ह्या ऑलरेडी 1 जो पॉईंट आहे हा म्हणजे आपले 3 पॉईंट होत आहे. 0.005 हे आपलं उत्तर येणार. आपण थोडस अजून व्यवस्थित सॉल्व करूया. 4 गुणिले 0.2 आणि 0.016. आधी आपण पॉईंट सगळे काढून टाकूया. आपलं उत्तर जे येतं ते काढून टाक. 4 गुणिले 8 म्हणजे आपलं उत्तर आलं 0.8 आणि 0.016. 8 भागिले
सोळा, आठ एक आठ, आठ दोन सोळा, म्हणजे 102 हे आपण उत्तर इथे आलेलं आहे. 102 5 हे आपलं ऑलरेडी उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला पॉईंट इथे ऍडजस्ट करायचे आहे. एकदा परत व्यवस्थित क्लिअर करते, इथे 1 आहे आणि इथे 3 आहे, म्हणजे खालचा जो अंक आहे इथे जर आपल्याला 10 दुसरा घात इथे आपला 1 पॉइंट आहे आणि खाली आपले 3 पॉइंट आहे, म्हणजे आपल्याला जर वरची आणि खालची संख्या जर सेम करून घ्यायची असेल तर आपल्याला वरच्या संख्येला कितीने गुणावं लागेल, 10 वर्ग, आणि खालची संख्या म्हणजे आपल्याला 2 पॉइंट ऍडजस्ट केले तर आपली वरची आणि खालची संख्या सेम होऊ शकते. त्यासाठी आपण ही सगळी ऍडजस्टमेंट करत आहोत. आता जर तुम्ही वरच आणि खालची संख्या जर ऍडजस्ट करायला गेली तर आपली आता उत्तर काय येतं, 8/16 म्हणजे 10 दुसरा घात, म्हणजे आपलं 1/2, 1/2, 3 आणि आपलं उत्तर आलेलं आहे 0.5 10 तिसरा घात. आता इथे ऑलरेडी 1 पॉइंट आहे आणि हा तिसरा, म्हणजे 3 आणि हा 1 पॉइंट कॅन्सल होईल, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे 50. ओके, आता आपण पुढचं एक गणित बघूया. उदाहरण बघू आपण 0.000000 म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 शून्य आहे. 56/2 = 11.2. तर आता हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. आता हे गणित सोडवताना आपल्याला आधी बघायचं आहे किती पॉइंट नंतर आपले दशांश चिन्हानंतर आहे. जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 दशांश चिन्ह, म्हणजे आपल्याला हे अशा प्रकारे लिहिता येऊ शकतं. 56/10⁻⁷ 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणून आपण 10⁻⁷ - 7 असं लिहू शकतो. 2/11.2. आता जर आपल्याला हा पण पॉइंट काढून टाकायचा असेल तर कसं लिहू शकतो आपण, 56/10⁻⁷ = 2 आणि 11/112 = 10, म्हणजे 10 म्हणजे 10 चा पहिला घात म्हणजे 10, म्हणून आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आता जसं आपण नॉर्मली सोडवतो तसं आपण सोडवून घेऊया. बे 10 बे 12 56 आलेला आहे, हा 56 आणि हा 56 कॅन्सल झालेला आहे, म्हणजे अशा प्रकारे हा +1 आणि -7 म्हणून 10⁻⁶ हे आपलं उत्तर आलेलं आहे. हे खूप महत्वाचं गणित आहे.
शून्य पॉइंट दोन अधिक शून्य पॉइंट शून्य दोन शून्य पॉइंट शून्य शून्य दोन वजा शून्य पॉइंट शून्य दोन आता ए गणित सोडवत असताना आपल्याला बघायचं आहे की आधी आपल्याला बेरीज दिलेली आहे, गुणाकार दिलेला आहे, वजाबाकी दिलेली आहे. मागमध्ये आपण जे सोडवतो तसं आपण सोडवून घेऊया. याचा गुणाकार बघून घेऊ आणि बेरीज आणि वजाबाकी आपण बघून घेऊ. आता यांचा जेव्हा आपण गुणाकार करू तर तेव्हा आपला नियम जो आहे शून्य पॉईंट नावाचा त्यासाठी घेऊन घेऊया. बेरीज चार. आता शून्य कसे ऍडजस्ट करणार? एक दोन तीन चार आणि पाच. मग एक दोन तीन चार आणि पाच, पाच अंशानंतर पाच संख्येनंतर आपल्याला आपला पॉईंट द्यायचा आहे. एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच शून्य पॉईंट शून्य दोन. आता शून्य पॉईंट दोन आणि शून्य पॉईंट शून्य शून्य पॉइंट शून्य शून्य पॉइंट एक आठ शून्य शून्य चार उत्तर आलेलं आहे. समजलं सर्वांना? आपले बेसिक काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या होत्या, त्यासाठी आपण हे प्रश्न घेतले होते. आता आपण 2017 पासून 2023 पर्यंत स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत त्या प्रश्नांकडे आता आपण वळणार आहोत. 2017 पासून आपण चालू करत आहोत. 2017, 2018, 2019 या परीक्षेमध्ये दशांश पूर्णांकावर जे काही गणित आलेले आहेत त्यांना आपण सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे 2017 साली जो आलेला आहे तो प्रश्न पहिला. वर्गमूळामध्ये 1.96 आधी वर्गमूळामध्ये 2.25 आधी वर्गमूळामध्ये 2.89 भागिले वर्गमूळामध्ये 0.002116. आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. ह्या गणितासाठी आता सर्वांना समजून गेलं असेल की आपल्याला वर्गमूळ माहित असणं फार गरजेचं आहे. तर स्कॉलरशिपचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुमचे वर्गमूळ वर्ग ह्या गोष्टी पाठ असल्या पाहिजे. तर आता आपल्याला बघितल्या बघितलं तर समजायला सांगा 1.96 अक्षाचा वर्ग आहे 14 त्यामुळे आता आपण पटापट लिहून ठेवूया. 1.96 अक्षाचा वर्ग आहे त्यामुळे 1.4 अधिक 2.25 अक्षाचा वर्ग आहे तर हा 225 हा 15 वर्ग आहे. पण आपण जेव्हा वर्गमूळ लिहितो त्यानंतर आपण काय करणार आहोत? वर्गमूळामध्ये 1, 2 आहे म्हणून आपण 2 असेल तर 1 दोन पॉइंट नंतर दोन संख्येनंतर जर पॉइंट असेल तर आपल्याला जेव्हा वर्गमूळ लिहायचं असतं त्यावेळी आपण त्याचं काय करतो? 1 पॉइंट कमी करतो. तर 4 संख्येनंतर फॉर एक्झाम्पल 0.0004 ही संख्या असेल तर 4 संख्येनंतर जर पॉइंट असेल तर अशा वेळेस आपण काय करतो? 2 पॉइंट त्याची कमी करतो. उत्तर काय यायला पाहिजे? 0.02 म्हणजे 1, 2 पॉइंट नंतर आपल्याला 0 पॉइंट येतो. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? 1.5 अधिक
289 हा कशाचा वर्ग आहे, 17 वर्ग आहे 1.7। आता 2116 हा आता कशाचा वर्ग आहे। आता बऱ्याच जणांचे 30 पर्यंत वर्ग वर्गमूळ पाठ असतात, पण त्या पुढील संख्यांचे वर्गमूळ जर आपल्याला काढायचे असतील तर आता हा घटक वर्ग वर्गमूळामध्ये येतो। तरीही मी याच्या काही ट्रिक्स आहे, ही एक ट्रिक्स तुम्हाला समजून सांगते। म्हणजे तुम्हाला त्या 4 अंकी संख्यांचा जर एखादा वर्ग असेल त्याचा वर्गमूळ कसा काढायचा सेकंदांमध्ये, त्याची एक ट्रिक मी तुम्हाला एकदा पटकन सांगून देते, म्हणजे तुम्हाला हा पण एक पॉईंट समजून जाईल। तर 2116 ह्या संख्येचा जेव्हा आपण वर्गमूळ काढतो त्यावेळेस त्याचे 2-2 गट करून घ्यायचे, म्हणजे 21 आणि 16 असं आपण गट केलेला आहे। आता हा जो 16 आहे त्याचा एकक स्थानी जो संख्या आहे ती आपल्याला बघायची आहे, तर एकक स्थानी ज्या 6 आहे तर आपल्याला 6 आपण विचार करायचा आहे की 6 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्गाच्या एकक स्थानी येते। तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 6 ही आपल्याला 4 आणि 6 म्हणजे 4 चा वर्ग 16 आणि 6 चा वर्ग 36 एकक स्थानी 6 आलेला आहे। म्हणजे 4 किंवा 6 या दोघांपैकी एक संख्या इथे तर यायला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्या एक लक्षात आलं पाहिजे एकक स्थानी कोणती संख्या आहे की कोणत्या वर्गामध्ये येते हे आपल्याला बेसिक ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे। त्यामुळे 2116 मधला जो 6 आहे हा 16 आणि 36 ह्या दोघांच्या एकक स्थानी येतो। म्हणजे एकतर 4 किंवा 6 आपली एक संख्या तर आपली फिक्स झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला पुढची गोष्ट बघायची आहे 21 जेव्हा आपण बघतो त्यावेळेस 21 ही संख्या जी आहे ती कोणत्या वर्गाच्या जवळची संख्या आहे, म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग 21 च्या जवळ जातो। 4 चा जो वर्ग आहे तो आहे 16, 16 च्या जवळची संख्या 21। चालेल, आता 16 जेव्हा येतो 4 चा वर्ग 21 आपण 25 पण घेऊ शकतो। तुम्हाला तुमचा असा प्रश्न असेल आणि 25 पण आहे, पण आपल्याला त्याच्या खालची जी संख्या आहे त्या घ्यायची आहे, म्हणून 4 म्हणजे 16 च्या जवळची संख्या आहे म्हणून आपण ती घेतो। आता 16 आल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे, 4 आहे 4 गुणिले 5 4 5 20 आता 20 ही संख्या 21 पेक्षा मोठी आहे का छोटी आहे, तर 20 ही संख्या 21 पेक्षा छोटी आहे। मग 21 ही जी संख्या आहे जी संख्या मोठी असल्यामुळे याच्यामधला आपला जो मोठा अंक आहे हा आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळे आपला जो वर्ग आहे हा आलेला आहे। आता हा शॉर्टकट आहे, डिटेलमध्ये जेव्हा तुमचं वर्ग आणि वर्गमूळ होतील त्यावेळेस तुम्ही हे ट्रिक आपले करू शकता। सध्या आपल्याला गरजे पुरता आहे याचा वर्ग काय आहे पद्धत तुम्हाला एकदा सांगून दिलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला याचे पॉईंट कसे ऍडजस्ट करणार, तर 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे एकूण संख्या 6 संख्येनंतर आपला पॉईंट आहे। त्याच्यानंतर म्हणजे काय तर 3 म्हणजे आपल्याला 3 उजवीकडून आपल्याला 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 1 2 3 आणि 2 पॉईंट म्हणजे आपण उत्तर आपल्याला 0.0 आता आपल्याला पुढे काय करायचं आहे या सगळ्यांचे ऍडिशन करून घ्यायचे आणि आपलं काय उत्तर देतो बघायचं। जेव्हा आपण ऍडमिशन करतो 4 आणि 5 9 1 आणि 1 तुम्हाला हे अशा पद्धतीने पण करता आलं पाहिजे। आपल्याला पण 5 करायचे 1.7 ते पण आपण लगेच ऍड करून ठेवूया 2.9 + 1.7 0.046 आता 9 आणि 9 अधिक 7 7 आणि 7 14 15 16 1 2 आणि 3 4 आपला 4.6 0.0 आता आपल्याला पॉईंट खाली 1 2 3 पॉईंट आहे, वरती 1 पॉईंट आहे। आपल्याला पॉईंट सेम करायचे आहे, पॉईंट सेम करण्यासाठी आपण काय करणार, वरती आपल्याला 1 पॉईंट आहे म्हणजे 2 पॉईंट अजून ऍडजस्ट करायचं आपल्याला। दहाचा दुसरा भाग म्हणजे 100 किलो
दुसरा घात तिथे असेल ते आपलं उत्तर असणार आहे. याचबरोबर पर्याय पण लिहून देते. तुम्हाला पण सोडवताना सोपं जाईल. 5.4 दुसरा पर्याय आहे 5.04 तिसरा पर्याय आहे 54 आणि आपला चौथा पर्याय आहे 0.54. ठीक आहे. ह्या गणितामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपले पॉईंट्स आपल्याला हे म्हणजे ऍडजस्ट करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी 1, 2, 3, 4, 5, 6 आता आधी आपण ते गणित सोडून घेऊया आणि मग आपण पॉईंट आपले सगळे ऍडजस्ट करून घेऊया. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे वरती 7 पॉईंट आहे, खाली 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 5 पॉईंट आहे. म्हणजे वरती 7 आहेत खाली 5 आहेत, म्हणजे आपल्याला खाली किती पॉईंट अजून ऍडजस्ट करणं गरजेचं आहे तर आपल्याला 2 पॉईंट अजून ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे खालच्या संख्येला आपण 10 चा वर्ग म्हणजे 100 जर गुणलं तर वरचे आणि खालचे पॉईंट आपले सेम होऊ शकतात. आपण हे सोडूयात म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला ऍक्च्युली ही 6 शॉर्टकट आहे. एकदा की तुम्हाला पॉईंट प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप करत गेलो तरी आपल्याला वेळ जास्त लागणार, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आणि पॉईंट बघून घ्यायचे एकूण टोटल आपल्याला किती संख्येनंतर पॉईंट आहे आणि मग आपण ते पॉईंट ऍडजस्ट केले की आपलं उत्तर तिथे संपलं. दशांश अपूर्णांकामध्ये फक्त पॉईंट ऍडजस्ट करणं हा एकच मेन आहे, त्याच्यामुळे शॉर्टकट शॉर्टकट ट्रिक झाली आपली. आता आपण बघूया कसं करणार. 37 × 27 × 1 हे सगळे पॉईंट काढून टाकलेले आहेत. 6 × 3 × 1 ठीक आहे. आता वरती 7 पॉईंट होते आणि खाली 5 पॉईंट होते. आता आपल्याला इथे 2 पॉईंट ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला 10 चा दुसरा घात म्हणजे 100 यांनी आपल्याला इथे गुणावं लागेल, म्हणजे आपले दोन्ही पॉईंट दोन्ही साईड आपल्या सेम होऊ शकतात. आपण हे सोडून घेऊया. 6 × 6 = 36 × 3 × 6 = 27 · 54 म्हणजे आपलं उत्तर आहे नाही 54 / 10 चा दुसरा घात म्हणजे 100. ठीक आहे. आता आपण जर याच दशांश अपूर्णांक रूपांतर केलं तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे 0.54. आपला पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे घेऊया आपण दहा पॉईंट पाच वजा 15 7.5 × 7.5 · 10.5 = 7.5 अशा प्रकारचं आपलं गणित आहे. आता हे गणित बघितल्यानंतर सर्वांना असं वाटतं की किती अवघड गणित आहे, त्यामुळे बरेचसे मुलं हे गणित सोडवण्याचा प्रयत्नच करत नाही. मध्ये हे गणित फार सोपं आहे. तुम्हाला कसं सोडवायचं तुम्ही जर एकदा ऑब्झर्व केलं 10.5 + 7.5 म्हणजे ह्याच संख्यावरती पण आहे 10.5 आणि 7.5 तर आपल्याला बघितल्यानंतर समजायला हवं की
इथे वर्ग किंवा घन किंवा असे काहीतरी ऍडजस्टमेंट इथे केलेली असावी. अशा काही शॉर्टकट्स इथे स्ट्रिक्स असतात, फक्त त्या आपल्या स्ट्राईक झाल्या पाहिजे. तर हा जो आहे हा 10.5 - 7.5 आहे वरची संख्या, आणि खाली 10.5 - 7.5. आता तुम्हाला असं वाटेल का बरं, तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर हा आहे ए स्क्वेअर म्हणजे 10.5 वर्ग, आणि हा आहे 7.5 वर्ग म्हणजे त्याला आपण बी स्क्वेअर मानलं. आता प्रश्न राहिला 15 आणि 10.5, तर बी आपला जो मधला भाग असतो ए स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर झाला, मधला असतो 2ab. ठीक आहे, आता 2ab म्हणजे इथे जर फक्त ए दिलेला आहे, बी कुठे आहे, तर बी म्हणजेच हा 15 याच्यामध्ये त्यांनी ऍडजस्टमेंट केलेली आहे. हा इथे त्यांनी एक ट्रिकी आपल्याला टाकलेला आहे तुमचं कन्फ्युजन व्हावं म्हणून. पण तुम्हाला ह्या दोन गोष्टी बघून लगेचच स्ट्राईक व्हायला हवं तर इथे काहीतरी आहे. तर हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 7.5 × 2 म्हणजे हा ऑलरेडी ए आहे, आणि जर आपला बी हा बी आहे 2 × 2, हे जर उत्तर तुम्ही केलं तुमचं उत्तर 15, म्हणजे हे काय झालं तुमचं 7.5 × 2. समजलं सगळ्यांना? आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा एक वर्ग आणि हा एक कॅन्सल होणार, पण तुमचे उत्तर 10.5 - 7.5 म्हणजेच तुमचं उत्तर किती असणार आहे 5050 आणि 10 झाले म्हणजे 3. हे तुमचं उत्तर इथे आले ना आहे. ठीक आहे, आणि बहुतेक स्कॉलरच्या परीक्षेमध्ये ह्या अशाच प्रकारचे खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तिथे तुमचा ए प्लस बी चा वर्ग जो असतो, किंवा ए मायनस बी चा जो वर्ग केलेला असतो, किंवा घन असतात, अशा प्रकारचे सगळे बहुतेक प्रश्न तर अशा टाईपचे झालेले आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नांची तुम्हाला खूप सारी तयारी करायची आहे. फटाफट पुढचे प्रश्न घेऊया. आता आपल्याला 2017 सालचे प्रश्न आपले संपलेले आहेत. तुम्ही जर बघितलं जवळपास आपल्याला 2017 साली 1, 2, 3 प्रश्न आपल्याला दशांश अपूर्णांकावर आलेले होते. 2018 साली आपल्याला बघूया तुमचा प्रश्न आलेला आहे 4.8 घन अधिक 3.2 घन भागिले 4.8 वर्ग वजा 4.8 3.2 अधिक 3.2 चा वर्ग तुम्हाला ऑप्शन पण देऊन टाकतो, कोणी सोडवत असेल तुम्ही पण सोडवायचे. 10, 8 आता या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 4.8 तुम्हाला ए मानता येईल आणि 3.2 तुम्हाला बी मानता येईल. तर तुम्हाला सरळ सरळ दिसतोय की हा ए प्लस बी म्हणजे ए चा घन आणि बी चा घन हा इथे वापरण्यात आलेला आहे. आपण डायरेक्टली असं पण लिहू शकतो ए घन आणि बी घन. आता डी ए घन अधिक बी चा जो घन आहे त्याचं सूत्र काय आहे, आणि खाली जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा ए आहे, हा ए बी झाला आणि हा बी आहे, म्हणजेच खाली आपण असंही लिहू शकतो एचा वर्ग वजा ए बी आणि बीचा वर्ग, म्हणजे इथे एचा वर्ग कॅन्सल झाले म्हणजे आपण उत्तर आलेलं आहे ए आधी बी. ए आधी बी म्हणजे ए किती आहे आपला 4.8 आणि बी किती आहे आपला 3.2. आता इथे जर आपण बी दिसले तर किती येते 8 × 2 = 10 आहे, हा एक आलेला आहे. 4 × 3 किती आहेत 7 × 7 = 8 म्हणजे 8.0 म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे 8, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक सी हे उत्तर योग्य पर्याय आहे. ठीक आहे, तुमचा प्रश्न घेऊया.
2018 साली हा एकच प्रश्न दशांश अपूर्णांकावर आलेला आहे. आता आपण 2019 दशांश अपूर्णांकावर प्रश्न नाहीये, 2020 सालचा आपण एक प्रश्न घेऊया. हा सेम प्रश्न 2017 साली आलेला आहे, फक्त थोडेसे चेंजेस, एकच चेंज त्याच्यामध्ये केलेला आहे, संख्या सुद्धा सेम आहे. 10 17 3 15. आपण अशा प्रकारचा सेम प्रश्न सोडवलेला आहे. 15 तुम्हाला हे बघूनच लगेचच कळेल, फक्त इथे खाली मायनस होत, आता मग इथे प्लस आहे. तर आपण फटाफट सोडवायचं आहे. 10.5 + 7.5 हा वर्ग आहे, आणि 10.5 + 7.5 कॅन्सल झालं. तुमचं 18.0 म्हणजे तुमचं उत्तर आहे 18. तुमचा पर्याय क्रमांक 1 किंवा 1 हे तुमचं उत्तर आहे. अशा प्रकारचा एक प्रश्न आपण आता सोडवला. सेम प्रश्नांचा जो पॅटर्न आहे तो अतिशय सेम आहे, फक्त संख्या बदललेली आहे. वर्गमुळामध्ये 1.96 वर्गमुळामध्ये 2.89 वजा वर्गमुळामध्ये 2.25 छेदामध्ये 0.00005 आहे आणि 256 हे सोडवायचं आहे. पण येते मी लगेचच 10^3 -2 सी 10^3 आणि 10^2 हे तुमचे पर्याय आहेत आणि आपल्याला सोडवायचं. आता इथे पण तुम्हाला बघितल्यावर समजायला पाहिजे की हे सर्व काही वर्ग आहेत, पूर्ण वर्ग. आपण मग असे सांगितले 2 पॉईंट नंतर असेल तर एकच पॉईंट आपला येतो, म्हणजे 1.4 प्लस यायला पाहिजे आपलं 2 + 1 = 17 वर्ग आहे, 1.7 वजा 1.5 256 हा 16 वर्ग आहे. आता तो 16 वर्ग आहे, परंतु आपल्याला तो पॉईंट ऍडजस्ट करायचा आहे. 6 मी घेऊन घेते, 1 2 3 4 5 6 7 8 किती आहेत? 8 आहेत, म्हणजे आपल्याला 4 उजवीकडून 4 संख्येनंतर पॉईंट द्यायचा आहे. 1 2 3 आणि 4 इथे आपला पॉईंट येणार आहे. ठीक आहे, तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तुमचं उत्तर किती येतं कॅल्क्युलेशन केल्यानंतर? 1.6 × 0.00. आता वरचे आणि खालचे पॉईंट आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर वरती 1 पॉईंट आहे, 1 संख्येनंतर पॉईंट आहे आणि खाली 1 2 3 4 मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, खालच्या आणि वरच्या संख्येच्या जे पॉईंट्स आहेत त्यांची वजाबाकी करायचे. 4 + 1 केलं म्हणजे 3. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 3 पॉईंट आपल्याला वरती ऍडजस्ट करणं आहे, म्हणजे आपलं उत्तर बदलू शकतो. 1.6 × 10^3 किंवा तुम्ही डायरेक्टली 16 × 10^4 16 असंही करू
2021 साली एक प्रश्न आहे आपल्याला, 2022 साली एक प्रश्न आहे तो आपण बघूया. 6.28 गुणिले 3.14 9.42 भागिले 3.14 वर्ग भागिले 12.56. पर्याय पद्धति इंडिकेटर्स 3, 6, 8 दूसरा पर्याय 0.7 तीसरा पर्याय 1.3 आणि चौथा पर्याय आहे 8.3. आता आपल्याला हे गणित सोडवताना काय करावं लागणार आहे, एक वर्ग आहे. सर्वप्रथम आपल्याला बघून घ्यायचं आहे की 3.14 6.28 3.14 म्हणजे ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या कुठेतरी 3.14 पाढ्यामध्ये किंवा त्याला गुणाकार केल्यानंतर याचे उत्तर येणार आहे. हे काही अवघड नाही आहे, काहीतरी ट्रिकी वापरलाय, कन्फ्यूज केला आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला बघितल्यानंतर लगेच समजायला पाहिजे की यांच्या गुणाकारामध्ये कुठेतरी त्या संख्या येत असतील, त्या आपण पटापट करून घ्यायच्या आहे. आता 6.28 3.14 आता 4 एकच झाली तर 4 आहे. 4 किती गुणल्यानंतर 8 येतं, 4 × 8 म्हणजे बहुतेक 3.14 त्याला दोन निघून नंतर आपण 6.28 येते. हे तुम्हाला पटापट तिथे सुचलं पाहिजे, एकक स्थानी किती संख्या आहे म्हणजे काहीतरी इथे करणार आहे. आता 4 आहे, एकक स्थानी 4 आहे, इथे एकक स्थानी 2 आहे. 4 कितीने गुणल्यानंतर एकक स्थानीचा अंक 2 येऊ शकतो, 4 × 3 केला 4 × 12 म्हणजे एकक स्थानी 2 येऊ शकतो. म्हणजे 3.14 जर आपण 3 गुणलं तर इथं 9.42. से 4 कितीने गुणल्यानंतर 6 एकक स्थानी येऊ शकतो, तर 4 × 4 जर आपण केलं तर 4 × 16 म्हणजे एकक स्थानी 6 येईल. म्हणजेच 12.56 जर 4 गुण सॉरी 3.14 जर आपण 4 गुणलं तर आपलं उत्तर येतं 12.56. म्हणजे इतक्या सिम्पल गोष्टी त्यांनी इथे वापरलेल्या आहेत, पण आपल्याला असं वाटतं की किती मोठं गणित आहे आणि आपण सोडवतो. आपण पटापट हे व्यवस्थित मांडून घेऊया. 3.14 6.28 मी 3.14 × 2 अशा प्रकारे गुणिले 3.14 असं जास्त तिथे गुणिले 3.14 चौवर्ग आहे म्हणजे 3.14 म्हणजे 3.14. ओके, आता 9.42 आपण मगाशीच केल्याप्रमाणे 3.14 जर आपण 3 गुणलं तर आपलं उत्तर येतं 9.42 गुणिले 12.56 म्हणजे 3.14 आपण जेव्हा 4 गुणलं होतं त्यावेळेस 12.56 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण सगळं त्याला सिम्प्लिफाय करून घेतलं. आता आपण बघायचं 3.14 कॅन्सल झाला, 3.14 कॅन्सल झालेला आहे. आता पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं बेरीज 4. हे भागाकार म्हणूनच होत माझ्याकडून चुकलेलं आहे, ते आपण करून घेऊया. तुम्ही आपण केलं ते सगळं बरोबर आहे, फक्त इथे गुणाकाराच्या जागी आपलं भागाकार होत, त्याच्यामुळे आपलं गणित थोडस चुकीचं येत होत, काही अंतर नाही. आपण चर्चा करूया 3.14 × 2 × 3.14 ठीक आहे. खाली 3 × 3.14 आता जेव्हा भागाकार असतो तेव्हा आपल्याला काय होतं, त्या संख्या आपण विरुद्ध प्रकारे लिहितो. भागाकार असं करते वरची संख्या खालची संख्या वरती जाते आणि खालची वरची संख्या खाली येते. काय येणार, तिथे गुणिले येणार आणि वरती येणार 4 × 3.14 आणि 3.14 जेव्हा खाली येते तेव्हा
आता आपला शेवटचा प्रश्न आहे 2023 साली जो आलेला आहे. आता बघितल्या बरोबर आपल्याला समजायला हवं की हा ए क्यूब प्लस बी क्यूब हे सर्व इथे दिलेलं आहे. आपण लिहून घेऊया ए चा घन आणि बी चा घन म्हणजे काय झालं आपला ए आणि बी ए चा वर्ग वजा ए बी आणि बी चा वर्ग. आणि हे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, आपल्याला बघितल्यानंतरच समजणार आहे की हे सुद्धा खाली एचा वर्ग वजा ए बी आणि बीचा वर्ग हे सर्व इथे दिलेलं आहे. हा आणि हा पार्टनर होणार आहे म्हणजे आधी बी. आता ए अधिक बी आपला ए किती आहे 4.9 आणि आपला बी आहे 2.1 म्हणजे उत्तर काय आलेलं आहे 9, 4, 2, 6, 6, 7 म्हणजेच आपला पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण 2017 पासून तर 2023 पर्यंत जे काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत परीक्षेला ते सर्व बघितलेले आहेत. आणि तुम्ही जर बघितलं अशाच प्रकारचे सर्व प्रश्न आहेत, त्यामुळे अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सर्व तुम्ही सर्वांनी करायचं आहे. चला, धन्यवाद.